Shalom uvracha. Azi apan ferpatka maruya Miron etil dongravar jete Rabbi Tarfon, Rabbi Yose ben Kisma, Rabbi Yehuda ben Batera, Rabbi Yose Hatufa, Rabbi Shimon bar Yochai, Rabbi Elazar, Rabbi Shimon en Tzaputro. Asha anek mahan Torah vidohanancha tzaddikimcha kabrivar. Ii hai ek vikhyat ani alaukik vir purush Rabbi Tarfon, jane toracha nyanacha kholvar prabhav talmudavar tasech jagbharatil yahudi israel jagavar takla. Rabbi Tarfon Rabbi Akibacha guru hotach, pan tyache nate Rabbi Akiba barobar mitratvache hote. Ha kalavadi sumare 2000 varshapurvicha dusra pavitra mandiracha vidvanse nantarcha hota. Jeva Rabbi Tarfon mhanala ki jeva Ishwar sihasarke garjana karil teva lokani tyacha magun jave ya vakyas anusarun apan shabbat divshi sudha ekhadya adni pramane vartan karnyakarita tvarene jave ase darshavite. Ja stali apnas Ishwar prarthana uttam ritine karta yail te Ishwar gruha hoy. To manto ekhada manushya toracha abhyas karit asla ki Ishwar tyacha sanidhyat asto hi dantakatha kuthun ali. Ya vishayi ase lihile ahe ki ja ja tikhani mi aplya navachi prasiddhi karun deun tya tya tikhani mi tujhyapashi yeun tula ashirvad dein. Pahuya tar ata Rabbi Yose ben Kisma yane Pirkei Avot Perek 6 madhe nivedan kele, manje sangitle ki ekda to pravas karit asta manto mala ek manushya bhetla va tyane mala Shalom mantle. Mi hi tyala Shalom mantle. To manala Rabbi tumhi kuthun alat? Mi tyala dile uttar dile मी एका मोठ्या शहरातून ज्यात सात्विक व तोराचे ग्रंथकार राहतात त्याने मला म्हटले रबी तुम्ही जर आमच्यात राहिला तर मी हजारो सोन्याची नाणी मोती अनमोल रत्न तुम्हाला देईन. त्यास मी उत्तर दिले तुम्ही मला हजारो चांदी सोन्याची नाणी अनमोल रत्ने बहाल केली तरी मी येथे राहणार नाही. जेते तोरा नाही या संबंधी दाविद राजाने तेलीम मध्ये सुद्धा सांगितले आहे हजारो सोन्या रुपयापेक्षा तुझ्या तोंडचा ईश्वराने दिलेला तोरा मला उत्तम आहे. कारण मनुष्य जेव्हा मरण पावतो तेव्हा सोने चांदी मोती अनमोल रत्न ते त्या सोबत जात नाहीत फक्त तोरा आणि सत्कर्मे त्याला साथ देत असतात. म्हणून शलमो राजा त्याच्या मिश्ले पुस्तकात म्हणतो तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखविल तू निसशील तेव्हा रक्षण करील तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल. याचा अर्थ असा जेव्हा तू चालशील तेव्हा मार्ग दाखविल म्हणजेच या जगात तू निसशील तेव्हा रक्षण करील म्हणजेच कबरेत तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल म्हणजे पुढील जगी. खगाय भविष्यवाद्याच्या पुस्तकात म्हटले आहे रुपे माझे आहे सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता पाहूया तर तलमुद गिमारा सेनेद्रीन पृष्ठ 32 ब च्या नमुदीनुसार म्हटले आहे रबी उदा बेन बतेरा
Shemaya ve Aftalion, cei rabi, ce rabi Hillel, ce guru rabi ute. Yancha mrutyu nantar, kahi kalasati, jiu lokanche netrutva, rabi Yehuda ben Baterani sudha kele ute. Tyas kalavadhi madhye, te tya velche prakhyat Talmudacha vidyapitache muktyari ute. Yancha baddalchi varnane, apnas Gemara madhye pramukta, Gemara Pesachim, 66a, मध्ये सुद्धा सापडतात तसेच यांची अनेक तोराच्या ज्ञानाची उदाहरणे जी आजही तोराचे ग्रंथकार रबी यहुदा बेन बतेराच्या शिकवणीचा पाठ पुरवठा करीत असतात यहुदा बेन बतेरा नम्र होते त्यांचे प्रमाणपत्र म्हणजे हिल्लेल याला आपल्यापेक्षा जास्त विद्वान म्हणून त्याच्याकरिता विद्यालयाधिपताची जागा त्यांनी एका मागून एक अशी सोडली होती मिद्राश मध्ये रबी योसेफ उर्फ रबी योसेफ खतुफा योसेफ मोकेर शबात यान योसेफ नावाचा उर्फ रबी योसेफ खतुफा याच्या बद्दलची गोष्ट सुप्रसिद्ध आहे तो दिवस तो शब्बात दिवस पवित्र मानित असे आणि तो शब्बात दिवसाला मान देत असे म्हणून सर्व लोक त्याला मोकेर शब्बात म्हणून ओळखत असत त्याच्या शेजारी ज्योतिष शास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवणारा एक फार श्रीमंत माणूस राहत होता ज्योतिषावर पोट भरणारा एका ज्योतिषाने त्यास सांगितले की तुझी संपत्ती योसेफाला प्राप्त होईल म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने त्याची सर्व मालमत्ता विकून त्याचा जो पैसा आला त्याचा एक मोठा मौल्यवान हिरा विकत घेऊन तो आपल्या पागोट्यास अडकवून मनात म्हणाला आता योसेफाला हा कधी मिळावायचा नाही तथापि स्वर्गातून असे घडून आले की तो श्रीमंत एके दिवशी जलमार्गाने चालला असता इतक्यात मोठा वारा सुटून त्याचे पागोटे उडून गेले व तो हिरा समुद्रात पडला व तो हिरा एका माशाने गिळला व नेमका तोच मासा कोळ्यांतर्फे अनायसे पकडला गेला व त्यास बाजारात विकाव्यास ठेवला असता योसेफाने अनायसे तोच मासा शब्बात दिवसाच्या भोजनाकरिता विकत घेतला व तो मासा कापल्यानंतर त्याला हिरा सापडला आणि योसेफ शब्बात मुकेर हा श्रीमंत झाला जो परमेश्वराने दिलेला शब्बात पवित्र पाळतो त्यास ईश्वर मोठा मोबदला देत असतो आता आपण फेरफटका मारूया एका विख्यात आणि महान खखामावर ज्याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही असे मला वाटते ज्याने तोराच्या ज्ञानाचा व कब्बालाच्या गूढ ज्ञानाचा खोलवर प्रभाव जगभरातील यहुदी इस्रायल जगावर टाकला ज्याने कब्बालावर कित्येक ग्रंथ लिहिले जसे सेफेर जोहार अकादोश इत्यादी दुसऱ्या पवित्र मंदिराच्या विध्वंसेनंतर सुमारे 2000 वर्षापूर्वी तो म्हणजे रबी शिमोन बर योखाय विद्वान आपला सर्वांचा गुरु रबी यहुदा रबी योसे आणि रबी शिमोन हे बोलत असता रबी यहुदा बेन गेरीम ते ज्या खोलीत बसले होते तिथे त्यांच्याजवळ जाऊन बसला रबी यहुदा मूर्तीपूजकांची रोमन लोकांची प्रशंसा करीत होता यावर रबी शिमोन म्हणाला छे हो तसे काही नाही जे त्यांनी केले त्यात त्यांचा अप्पलपोटेपणा आहे स्वदेशभिमान नव्हे रबी यहुदा बेन गेरीम याने हे बोलणे आपल्या मित्रास सांगितले सरते शेवटी ते बादशाच्या कानावर गेले रबी शिमोनास ही कडक राजाज्ञा करताच तो आपल्या पुत्रासह पळून पाठशाळे दडून राहिला काही कालापर्यंत तो तेथेच बराच निर्भय होता पण नंतर आपल्या गुप्तवासाचा लोकांस सुगावा लागेल असा विचार मनात आल्यामुळे रबी शिमोन आणि त्याचा पुत्र एलाजार असे एका निवांत गुहेत जाऊन लपले त्या गुहेच्या तोंडाशी काही फळझाडे होती म्हणून त्यांस खावयास मिळत असे तसेच एक स्वच्छ पाण्याचा झरा
अगदी लगत बुडबुडत सुद्धा वाहत होता. रबी शिमोन आणि त्यांचे पुत्र एलाजार या जागी 13 वर्षपर्यंत सतत तोराचा अभ्यास करीत राहिले. त्यानंतर तो बादशाह मरून त्याचा हुकूम रद्द झाला तेव्हा रबी शिमोन आणि त्यांचे पुत्र शहरात परत आले. एक विख्यात आणि महान खखामावर रबी एलाजार रबी शिमोन बर योखायचा पुत्र ज्याने तोराच्या ज्ञानाचा आणि कबालाच्या गूढ ज्ञानाचा खोलभर प्रभाव जगभरातील यहुदी इस्रायल जगावर टाकला. म्हणतात ना, बापाच्या खांद्याला खांद देऊन सोबत देणारा पुत्र थोडक्यांच्याच नशिबी असतो. तो म्हणत असे, तोराचे ज्ञान मिळवण्यात पुढाकार घे, नास्तिक लोकांना काय उत्तर द्यावे ते जाण, परमेश्वर तुझ्या कष्टाचे फळ तुझला देईल. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तोराचे ज्ञान संपादन त्याने रब्बान शिमोन बेन गमलियल आणि रबी यहोशुआ बेन कोरखा यांच्यापाशी तसेच रबी यहुदा हन्नासी जे मशनाचे मुख्तारी ग्रंथकार होते यांसमवेत केले.